अकोल्याप्रमाणे वर्ध्यामध्ये सुद्धा पाऊस प्रचंड पडतोय. नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे चंद्रपूर मधल्या राजुरा बल्लारपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इरई धरणामधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि वर्धा यवतमाळ जिल्ह्यामधून येणाऱ्या पाण्यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा हा मार्ग 4 दिवस बंद होता. राजुरा बल्लारपूर मार्ग बंद झाल्यामुळे तेलंगणाच्या दिशेनं जी वाहतूक होते ती सध्या ठप्प आहे. तर विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यातल्या पळसगावची परिस्थिती बिकट झाली आहे. वर्धा आणि शिराळा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटलाय. 1994 नंतर पहिल्यांदाच पळसगाव ग्रामस्थांनी इतका मोठा पूर अनुभवलाय. संपूर्ण गावामध्ये 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी आहे. गाव रिकामा करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते. नागरिकांना बोटींद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाते. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांची सध्या हीच परिस्थिती आहे. चंद्रपूर मधल्या एका गावातली ही दृश्य आपण पाहतोय. पळसगाव असं या गावाचं नाव आहे आणि हे गाव रिकामं करण्यासाठी प्रशासन सध्या कामाला लागलेलं आहे, कारण या गावामध्ये सगळीचकडे 4 ते 5 फूट इतकं पाणी आहे आणि याशिवाय नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळं अनेक ठिकाणी गावांमधली पाण्याची पातळी वाढू शकते आणि धोका लक्षात घेऊन प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.